अतः वाद लवा तू आमचा रक्षक आहेस, तू आमचा जीवनदाता आहेस। देवी तुळजा भवानी, आता पुढे काय होणार? आता ऋषी जमदग्नींची प्रतीक्षा आहे। विपरीत झालं, हे लोक ज्योतिबाची पूजा करायला कमी करणार नाहीत। देव झालाय हा। रत्नासुरा, लोकांना काय वाटायचं ते वाटू दे, आज ज्योतिबाचा वध होणार हे निश्चित आहे। आणि हे विधी लिखित नाही, रक्तबीज लिखित आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धाव महादेवा, धाव महादेवा, ऋषी जमदग्नींना पाचारण करा, ज्योतिबाचा जागर करा। ऋषी जमदग्नींचा आशीर्वाद ज्योतिबा घडवणार आहे, या भूमातेला न्याय हवा आहे। धाव महादेवा, धाव। सूर्योदय थांबवू, सागराची विशालता आठवू, अर्जुनाच्या धनुष्यामधून निघालेला बाण थांबवू, काळाच्या खडगाची धार बोथट करू। नाही विमला, विमला, हा महादेवांचा प्रसाद आहे विमला, हा इतक्या सहजासहजी नसेल। महादेवांवर विश्वास ठेव विमला। तुम्ही ज्योतिबाला, तुमचा रक्षण करता मानलात, मग बघा
तुमचा देव आज तुमच्यासाठी कसा प्राण त्यागतो ते। बघ माते, तुझं वचन तुझ्या पुत्राचा कसा घात करतं ते। तुझ्या हट्टापायी तुझ्या पुत्रानं जीव गमावला। हर हर महादेव। हर हर महादेव। ऋषी जमदग्नीनं पाचारण करा, ज्योतिबाचा जागर करा। ओम नमः शिवाय। असुरांच्या सर्वनाशासाठी करवीर निवासिनी देवी महालक्ष्मी अंबाबाई ऋषी जमदग्नीना आवाहन करीत आहे, धर्मरक्षणार्थ आगमन करा। धाव महादेवा धाव। असुर राज्याचा विजय असो। संपलं देवी अंबाबाईचं युग, संपलं। तुमच्या कर्माचा कालावधी सुरू झाला।
चोपडा असुर नाशाला सुरुवात करायची आहे. भय देवी अमाय असुर नाश झालाच पाहिजे. अरे हा कोण आहे? सम्राट हीच ती व्यक्ती आहे जी ज्योतिबाला मदत करत होती. हा दुसरा तिसरा कोणी नाही, हाच ज्योतिबा आहे. तुम्ही बघताय काय? मारा त्याला. हर हर महादेव. ज्योतिबा 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 ज्योतिबा. हा ज्योतिबा व्यर्थ आहे तुमचे हे प्रयत्न. अग्निपुत्र ज्योतिबा उतरलाय. सम्राट हा आवाज कुठून आला? नाही समजत. सम्राट मधल्या वेळेत काय घडलं?
ज्योतिबा महादेवांचं परसर ज्योतिबा शक्तिशाली रूप कोणाचं देवी महालक्ष्मी अंबाबाई देवी पूजा भवन तुम्ही होय देवी जा शक्ती आणि युक्तीचा संगम बघून ये असा संगम परत होणे नाही धर्म आहे असुरांचा सर्वनाश माझा धर्म आहे असुरांच्या दुष्ट चक्रातून या भूमीला मुक्त करणं माझा संस्कार आहे असुरांना आणि त्यासाठी माझ्या डोक्यावर आहे महादेवांचा हात पापाला भस्म करण्यासाठी ऋषी जमदग्नींचा अंश आहे माझ्या देहात